सर्व मित्रांना शुभ सकाळ। राहुल खैरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सीरीज अंतर्गत केले जाणारे आंबा बागेचं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक 53 च्या एपिसोड मध्ये आपण आज एका थोड्याशा वेगळ्या विषयावरती या ब्लॉगच्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत। आपण पाहिलं तर आपल्या बागेमध्ये आपण लावलेल्या अनेक रोपांपैकी जवळजवळ 90-95% रोपांची चांगली वाढ ही प्रामुख्याने होत असते, मात्र बागेमध्ये अशी सुद्धा काही रोपं असतात की ज्यांच्या खोडावरती खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊन ही खोडं पूर्णपणे खराब झालेली किंवा पूर्णपणे सुकलेली आपल्याला पाहावयास मिळतात आणि अशाच प्रकारचं एक झाड आपण या बागेमध्ये आपण पाहतो आहोत। आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी लावलेलं जे मुख्य रोप होतं त्या मुख्य रोपापासून या ठिकाणी हे झाड साधारणपणे याच दिशेनं असं वर वाढणं खूप गरजेचं किंवा अपेक्षित होतं, मात्र या झाडाला लागलेली जी खोडकीड आहे त्या खोडकिडीमध्ये या ठिकाणी वरील पूर्ण भाग या ठिकाणी खराब होऊन आता फक्त साधारणपणे 1-1.5 फूट अंतराचं खोडच या ठिकाणी फक्त इथं शिल्लक राहिलेलं आपल्याला पाहावयास मिळतंय। मग शिल्लक राहिलेलं जे खोड आहे ते पूर्णपणे आपण जर पाहिलं तर पूर्णपणे वाळलेलं आणि सुकलेलं, याच्यामध्ये बिलकुल जीव नाहीये। मग साधारणपणे अशा झाडांच्या बाबतीमध्ये आपण याचं व्यवस्थापन कसं करावं, आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे आतल्या बाजूला काही मुंग्यांनी आतमध्ये घर सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत किंवा वाळवीचाही काही प्रादुर्भाव थोडासा पाहावयास मिळतो, तर अशा प्रकारची जी खराब झालेली खोड आहे ती पूर्णपणे आपण काढून टाकणं या ठिकाणी खूप गरजेचं असतं। आणि ही काढून टाकत असताना आपण काळजी घ्यायची की जर पूर्णपणे झाड खराब झालेलं असेल तर ते मुळासकट काढून टाकणं, आपण नवीन रोप लावणं तिथं गरजेचं असतं। मात्र जर त्याच खोडाच्या शेजारी शेवटी झाड आहे स्वतःचा जीव इतक्या सहजासहजी मरू देत नाही, इथे साधारणपणे एका ठिकाणचं खोड जरी खराब झालं तरी यथावकाश ते काय करते या ठिकाणी त्याचा जीव वाढवण्यासाठी दुसऱ्या बाजून कुठून तरी एक चांगली फूट या ठिकाणी तयार करत असताना आपण पाहू शकता। साधारणपणे एका बाजूला खराब झालेलं खोड मात्र दुसऱ्या बाजूला एक दोन अतिशय चांगल्या पद्धतीच्या फांद्या आल्यात आणि जवळजवळ 4-5 फुटापर्यंत याची वाढ सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। जरी मुख्य खोड खराब झालं तरी झाड थोडासा जरी जीव त्याच्यामध्ये शिल्लक असला तरी त्याचं समायोजन चांगल्या पद्धतीनं करत असतं आणि म्हणूनच या ठिकाणी दिसणाऱ्या ज्या मुंगे असतील किंवा इतर काही किडे असतील तर याच्यापासून साधारणपणे हे संरक्षण करण्यासाठी आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण जर ही केलं तर अशा प्रकारच्या खोडकिडी आपण या ठिकाणी कंट्रोल आपण करू शकतो। साधारणपणे मग अशा प्रकारचे काही भाग असतील तर ते आपण काढून टाकणं गरजेचं आहे। आणि तशाच पद्धतीनं आता आपण या ठिकाणी एक झाड अशाच पद्धतीचं होतं, जर आपण क्लोज लुक घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल की त्याच पद्धतीनं आपण इथं सुद्धा या ठिकाणी खराब झालेलं खोड होतं, अगदी सपाट कट आपण या ठिकाणी याला मारलेला आहे। आता हा कट मारत असताना साधारणपणे झाड आपल्याला थोडंसं वाचवायचं आहे किंवा झाड टिकवायचं आहे म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी आपण याच्यातून आलेली जी काही नवीन फुटवे आहेत त्याच्यापैकी आपण आता ही जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की एक डॉमिनन्स टीम आहे, आणखी काही चांगली चांगले फुटवे या ठिकाणी आलेत। सगळेच फुटवे या ठिकाणी शिल्लक आपण न ठेवता याच्यामधले काही फुटवे आपण या ठिकाणी कमी करतो आहोत आणि मग असे म्हटलं त्या पद्धतीनं झाड हा एक जीव आहे आणि सहजासहजी तो लगेच मरत नाही, साधारणपणे अगदी बुरशीचा वाळवीचा घुमणीचा जर प्रादुर्भाव झाला आणि मुळांच्या वरती जर वेगवेगळे जर अटॅक झाले तर आणि तरच काय होतं झाड याच्यामध्ये या ठिकाणी मरू शकतं। सहजासहजी झाड सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर असणारी प्रतिकार शक्ती वापरून आपलं समायोजन चांगल्या पद्धतीनं करू शकतं आणि म्हणूनच अशा झाडांच्या बाबतीमध्ये आपल्याला अनावश्यक असणारे जे काही इतर जे भाग आहेत ते आपण या ठिकाणी करवतच्या साईन आपण काढून टाकतो आहोत, मात्र त्याची पुढे वाढ व्हावी म्हणूनच काही फांदे या ठिकाणी आपण शिल्लक ठेवलेले आहेत। आता या खोड्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर इथं सरपण एक डॉमिनन्स टीम या ठिकाणी तयार झालेली आहे, याच्याच बाजूला इकडे एक आणि इकडे एक असे एकूण 3 फांद्या आहेत आणि याच्यामधून सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या झाडांची वाढ होऊ शकते आणि म्हणून अशी खराब झालेली खोड आहे ती त्याची लगेचच आपण या ठिकाणी त्याला पूर्णपणे काढून टाकून असं फेकून देऊ नका, त्याच्यामध्ये सुद्धा जीव असतो आणि पुन्हा नव्यानं त्याच्यामधून सुद्धा चांगल्या प्रकारचं झाड नक्कीच तयार होऊ शकतं।